या संताची निरवी हिची मद दे, अनेक दुजे काही न मागो तुझ। हरि तुका म्हणे आता उदार तू होई, मद ठेवी पायी संतांची, आया संताची निरवी हिची मद दे, अनेक दुजे काही न मागो तू। समजरण सरोजम चांद्रणी लाभ दाभ जघन निहित पाणी मंडन मंडळानाम, तरुण तुरचे माल गंधर्म गंज नेत्रम, सदैव धवला सुमिठलम चिंतयामि। पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग ठेविला नका पाहू गुण दोष झालो दास पायांचा, दयांचे केल्या स्मरण होय सकल विदेचे अधिकरण, चेती म्हणून दुसरे चरण थिरगुरूंचे ते नमस्कार न्याता विठाला 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 प्राप्त प्रसंगी सेवेकरिता निवडलेला अभंग जगतवंदनी महाराष्ट्र भूषण वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहुनिवासी हृदय सम्राट जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा तीन चरणाचा अभंग आपल्यासमोर सेवेकरिता निवडलेला आहे। अभंगाचं तात्पर्य थोडक्यात भावार्थ सांगायचं ठरला तर तो म्हणजे असं, जगद्गुरु तुकोबाराच्या अभंगामध्ये भगवंताच्या समोर मागणी मागतात, मागणी मागणारे तुकोबारा एकटे, ज्यांच्याकडे मागणी मागायची तो भगवान परमात्मा एक, आणि मागणी मागतात ती सुद्धा एक, परंतु तुकोबारा एकटे गेले पण एकट्यासाठी मागितलं नाही, एकच मागितलं जगाला पुरून उरेल असं मागितलं, आणि एकच मागितलं पण जगाच्या हिताच मागितलं। विढाला 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 बाबा तुला हा येत ठेवता कधी मध्ये, हा येत ठेवा काठी माग ठेवा आणि गुळ पुढं ठेवा, नाही तर मग काठी पुढं ठेवून गुळ माग ठेवा बस। वा हाना तुम्ही हाना काही हाना, एखादा खाडा घ्या
अभंगाच्या भावार्थाकडे वळण्यापूर्वी महत्त्वाचा परिहार देणं गरजेचं. आपल्या या मौजे कारकीन या गावामध्ये हा चालत असलेला जो नामसप्ताह किमनिमित्तानं हे सर्वांना ज्ञात असेल तरी सांगण्याचं तात्पर्य थोडक्यात ते म्हणजे असं की आपल्या भारत देशामध्ये भारतीय संस्कृतीच्या नियमाप्रमाणे कुठे नवरात्र महोत्सव, शारदीय महोत्सव, कारण आपल्याला संतांनी ही जी परंपरा घालून दिली त्या परंपरेनुसार प्रत्येक ठिकाणी हा चालत असलेला 9 दिवसाचा जो कार्यक्रम आहे माता जगदंबेच्या कृपाशीर्वादाने, आणि या ठिकाणी आमचे ही जी एवढं मोठं ही जी प्रस्थ आपल्याला निर्माण करून दिलेलं आहे आमचे बद्रीनाथ पाटील लिपाने, इथे हे मंगल कार्यालय परंतु इथे सारच मंगल पुन्हा अशा ठिकाणी तर त्यांनी दुसरा कार्यक्रम ठेवायला पाहिजे होता, परंतु एक भाग्य असं आहे की अशा ठिकाणी हा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे वारकरी संप्रदायाच्या दंडकाप्रमाणे अगदी सुंदर प्रकारे गेली 9 दिवस आपल्याला भागवत पारायण श्रवण करत आहात श्रवण करायला मिळालेलं, ज्याच्या मुखारविंद आमचे हरिभक्त पारायण परमज्ञ परमादरणीय आमचे बरीच जवळजवळ 15 ते 16 वर्षापासून असणारे संबंध आमचे विष्णूबाबा यांच्या मुखारविंद आपण भागवत श्रवण करत आहात. आणि या कार्यक्रमाला सहकार्य लाभलेले आमचे हरिभक्त परायण आमचे भवर महाराज असतील, हरिभक्त परायण परमादरणीय आमचे बबन महाराज असतील, हरिभक्त परायण सर्व महाराज मंडळी असतील, वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी आमचे कान्हू महाराज असतील, आमचे या ठिकाणी आज सोपान महाराज आहे, आणि सर्वचे सर्व गाणारी वाजवणारी मंडळी महाराजांचं नाव माझ्या लक्षात राहत नाही ना, भरत महाराज मोगल आणि त्यांचं नाव कणके महाराज नवनाथ महाराज, त्यांचं नाव मला थोडं आठवत होतं, पण हे यांचंच नव्हतं आठवत आता कारण कोरोनामुळे एक तर चेहरे लक्षात राहिले आणि चेहरे काळे पळले कोरोनाने सगळ्याचे, बरं का, थोडंसं संकट जरा अवघड होतं पण जगलो हेच विशेष आहे आपलं. या ठिकाणी आज आपल्या कार्यक्रमाला अनुसरून म्हणजे उपस्थिती विशेष आमची कारकिनची मंडळी असतील, ढोरकिनची मंडळी असतील, आणि आमचे मामा असतील या ठिकाणी आज तुमचं विशेष सहकार्य, बरं का, तुमच्या नावाने एकदा टाळ्या वाजव मला असं वाटतं, बरं का, नाही विनोदाचा भाग सोडा. सर्वचे सर्व गाणारी वाजवणारी मंडळी आपल्या कार्यक्रमाची उद्या सांगताय, उद्या काला आहे आणि काल्याच्या अगोदरचा जो दिवस असतो वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे त्याला जागर असं म्हणतात, आणि जागराच्या दिवशीचा जो महाराज असतो तो बांधलेला असतो म्हणजे विधीने निमित्त त्याला नियम असतात, त्यांनी मागणीपर प्रकरणातला अभंग घ्यावा, 3 चरणाचा अभंग आहे, अभंग छोटा आहे परंतु अभंगाचा भावार्थ खूप मोठा आहे. विढाला 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 विढाला. आपल्या भारत देशामध्ये मुख्य 5 देवता मानले गेले, किती बरं का, ध्यानात राहू, मी तुम्हाला विचारीन कीर्तन झाल्यावर तुम्हाला विचारीन किती सांगितलं, तुम्ही म्हणता कीर्तन झाल्यावर मी तुला भेटलो तरच विचारशील ना, माझा स्वभाव जरा विनोदी सगळ्यांना माहिती आहे, चाबरा स्वभाव इथे सगळ्याला माहिती आहे, आणि कीर्तनामध्ये मी काही विनोद सांगणार ते काही कोणाला अनुसरून नसणार, कारण हे रेडीमेड दुकान असतं, कदाचित कोणाला तरी शर्ट येऊ शकतो, बरोबर की नाही. किती देवता मानल्या, 5, भगवान श्री गणेश, जगदंबा माता, भगवान श्री विष्णू, भगवान शंकर आणि भगवान सूर्यनारायण. दुसऱ्या नंबरची जी देवता आहे ती जगदंबा माता, तर जगदंबेची आपल्या भारत देशामध्ये 52 पीठ आहेत, 52 त्याच्यापैकी 3.5 पीठ आपल्या महाराष्ट्रामध्ये, किती 3.5, बरं का, ज्वारीचं पीठ, बाजरीचं पीठ, गव्हाचं पीठ आणि अर्ध बेसन पीठ, बरोबर आहे की नाही, तुम्ही तर हात मानता कशाला म्हणजे यांचं बरं आपला आव जाव घर तुम्हाला खाना खाऊ बर्तन हमारा. पहिलं पीठ आहे माहूर, माहूरगड आपण ज्याला म्हणतो, नंतर कोल्हापूर, नंतर तुळजापूर, आणि अर्ध पीठ ते वणी सप्तशृंगी. विढाला 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 विढाला. आता कोणतं पीठ कशामुळे निर्माण झालं आपण भावार्थ शिल्लक राहिलं तर थोडक्यात सांगू नंतर, बरं का, तुमच्यासाठी स्पेशल सांगन मी. कीर्तन झाल्यावर एकांतात बसलो, काठी बाजूला ठेवा फक्त, आहे का, हे बघा, मागणी मागणारे तुकोबारा ज्यांच्याकडे मागणी मागायची तो भगवान परमात्मा, परंतु मागणीचा विषय काय, कारण
वारकरी संप्रदायाचा नियम आहे, संतांची परंपरा आहे, माऊली महावैष्णव श्रीमंत जी ज्ञानोबाराय जगद्गुरु तुकोबाराय शांतीब्रह्म एकनाथ महाराज संत शिरोमणी सावता महाराज बहिणाबाई निळोबाराय नामदेव महाराज, संतांची परंपरा चांगली बघा महाराज, प्रत्येक संतांची गाथा वाचा, सकल संत गाथा बघा, पूर्ण गाथ्यामध्ये अगदी उपक्रमापासून तर उपसंहारापर्यंत बारकाईने एक एक ओवी तपासा, एक 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 पूर्वार्धही तपासा आणि उत्तरार्धही तपासा, बरं का? असं कुठेही कोणत्याही चरणामध्ये उत्तरार्धामध्ये नाही आणि पूर्वार्धामध्ये नाही, संताने स्वतःसाठी देवाकडे काही मागितलं असं कुठेच नाही. विढाला विढाला विढाला, संताने देवाकडे स्वतःसाठी काही मागितलं नाही. आता काही मागितलं नाही, फक्त काही मागितलं नाही का? काहीच मागितलं नाही. कारण मराठी व्याकरणाचा नियम आहे, च लावायचं नाही, च काहीच म्हणलं की शिल्लक राहत नाही. आपण म्हणतो काही, तिथं काही आहे का? नाही, काही नाही, काही नाही, मग काहीतरी, काहीच नाही. काहीच नाही म्हणजे काय? काहीच म्हणलं की तिथं शिल्लकच राहत नाही, त्याला चकार म्हणतात. आणि शब्दाला चकार लागला की शब्द मकार होत नसतो. काहीच मागितलं नाही असा असा अर्थ लावायचा नाही, फक्त काही मागितलं नाही याचा अर्थ असा लावायचा. मग काही मागितलं नाही याचा संकेत काय सांगतो? काहीचा अर्थ संकेत काय सांगतो पुढचा? काही नाही म्हणजे काही आहे. काही मागितलं नाही याचा अर्थ काही प्रमाणे. काही मागणे अमानुचित कसं आहे महाराज आम्हाला गाणारे वाजवणारे माणसं, कारण रोजच एका गावात जायचं आहे की नाही? आपला विषय काय चालला? आम्हाला रोज एका गावात म्हणजे गुळ खायचा नाही असेल. मी तुम्हाला बोलायला लागतो, तुम्हाला गुळ दाखवता मला दिसतोय तो. बर आहे, बरं आहे, असेच माणसं समोर पाहिजे. म्हणजे आम्ही धोरणावर राहतो, बरोबर की नाही? कसं आहे, असं अशी गाणारी वाजवणारी असली की म्हणतात मोजके माणसं लागतात, जास्त गर्दी नको, दर्दी माणसं पाहिजे. आणि कारण माझे आता बरेच दिवसापासून आमचे कल्याण महाराज आमच्या बरोबर असतात, अगदी मस्त वारकरी संप्रदायाच्या निमाप्रमाणे वारकरी चाली गोडगारीची सवय आहे मला महाराज. म्हणजे आपल्याला काय क्लासिकल काय काय आपण काही विशारत केलेलं माणसं नाही का? काही मागणे हे मागणे काही आम्हा अनुचित, म्हणजे काही उचित, म्हणजे जे मागायला पाहिजे ते मागितलं आणि जे मागायला नको ते मागितलं नाही, जे योग्य आहे ते मागितलं आणि जे योग्य नाही ते मागितलं नाही. मागितलं नाही हेही खरं, मागितलं हेही खरं, बरोबर आहे? तुम्ही म्हणता दोन्ही, हां, मागितलं नाही हेही बरोबर खरं आणि मागितलं हेही नाही. तुम्ही कोणतं तरी एक हा म्हणा ना, मागितलं नाही हेही खरं आणि मागितलं हेही नाही.
तुम्ही म्हणता तोही चूक नाही, मही घोड चुक येतो आहे पुढे बसलो. पहिलंच खरं आहे का, मागितलं नाही हे खरं आणि मागितलं हे खरं नाही. सांगतो ना तुम्हाला, भक्ती तो कठीण आणि भक्ती पंथ, मग आता दोन्ही खरं आहे का नाही? भक्ती कठीण आहे आणि भक्ती सोपी आहे. ज्याला कळत नाही त्याला अवघड, ज्याला कळते त्याला सोपी, ज्याला परमार्थ कळा त्याला एकदम सोपं आहे, ज्याला कळतच नाही त्याला अवघड आहे. अहो दिंडी निघाल्यानंतर काही काही माणसाला म्हणतात चालतो काय दिंडी, ते दोनच मिनिटात पिशी भरी ते आणि काही केलं म्हणतात चालतात दिंडीत. मागच्याच वर्षी सांगायला पाहिजे होतं, त्याला कॉलम घ्यायला लागते का काय काय तयारी काय करावं लागते त्याला. म्हणजे अहो काही काही माणसं सायकलचं असं हँडल सोडून सायकल चालते, काही काही दाबू दाबू धरते तरी पडवते नाही का. ज्याला कळत नाही त्याला अवघड आहे आणि ज्याला कळतं त्याला सोपं आहे. आणि भाव भिन्न भिन्न असतात, तसे विचारसागरामध्ये भाव आहे, प्राप्य प्रापक भाव, जन्यजनक भाव संबंध, तसे अभंगातले सुद्धा कसे असतात भाव भिन्न भिन्न असतात. आता हे गाव आहे समजा, आता इथं गाव नाही, इथं गाव नाही ना, हां पलीकडे गाव आहे, आहे का इथं? आहे बरं. आता गावामध्ये गल्ली असते नाही का, गल्लीमध्ये आता गल्ल्याने आता रोड झाली, रोड 10 फुटाची रोड नाही का, आणि 10 फुटाच्या रोडवर दोन्ही कोण दोन घर असतात आणि दोन्ही घराचे दरवाजे वर असतात. मग त्या वरच्या दरवाज्यातूनच तुम्ही निघाला, दरवाजे कुठं असत वर. बरोबर आहे त्यांचं, दोन्ही दरवाज्यामध्ये दोन म्हातारे बसलेले असतात. मग दुपारी घरी कोणीच नसतं 12 वाजता, मग इकडची म्हातारी तिला पाहते, तिकडची म्हातारी हिला पाहते, समोरासमोर दरवाजे असतात ना ते, घरी कोणीच नसतं मग इकडची म्हातारी 12 वाजता तिकडच्या म्हातारी कोणी ती आवाजच जाईना. मग इकडची म्हातारी म्हणते कापूस किती झाला गती म्हणे, मलाच नाही तर मला काय जाळायचं आहे. अगं म्हणे ज्वारी किती झाली, मलाच नाही तर मला काय धडकायचं आहे, म्हणते काही सोय ना बोला ना. मग इकडच्या म्हातारीने थोडीशी फॉर्म्युला चेंज केला, ती म्हणे बरं जाऊ दे तुझ्या मुलीचं काय चाललं, ती म्हणते माझ्या बबीचं सोनं झालं. काय म्हणते ती आता बोलायला लागली, माझ्या बबीचं सोनं झालं. सोनं झालं म्हणजे नेमकं काय झालं, म्हणे बाई जावय देव मिळाला, जावय देव मिळाला म्हणजे महाराज आहे का, त्या राड्यात नाही म्हणतो म्हणजे हा राडा आहे का. मग पखवात वाजी तो म्हणे त्या लाफड्यातच नाही तो. मग नेमकं काय करतो, ते म्हणे माया बबीच्या शब्दाच्या बाहेर नाही तो कोण झाला देव, आणि तुझ्या मुलाचं काय चाललं म्हणे त्याचं नाव घेऊ म्हणे का, म्हणून तो बैल झाला म्हणे. काय करतो म्हणे बायकोचं ऐकतो, बरोबर आहे की नाही, आणि जावय कोणाचं ऐकतो, हा ऐका लागत पण कोणाचं ऐका तर लागत या मला माहिती पण कोणाचं, हा घरच्याच घरच्याच असं. नाही आज आमच्या दोघातच कीर्तन आहे, तुम्ही उगा आमच्याकडे थोबाडाकडे पाहत राहा, चालून दे एक वाजूस तर आज आमचं आणि आमची येड्याची गंमत पाहत राहा तुम्ही दोघांकडे. विठाला 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 याचं उत्तर असं आहे, मुलगाही बायकोचा ऐकतो आणि जावही बायकोचा ऐकतो, पण जावायला उपमा देवाची आणि मुलाला उपमा बैलाची. का? तर त्या म्हातारीचा मुलाकडचा दृष्टिकोन वेगळा आणि मुलाकडचा दृष्टिकोन भाव भिन्न भिन्न आहे. जाऊ द्या आपला विषय लांबेल. जगद्गुरु तुकोबारा असे प्रत्येक वारीला जायचे महाराज, प्रत्येक वारीला जसे तुम्ही जायचे ना माग वारीला, एकदा वारीला पैसे नव्हते, तुम्हाला पैसे सापडल्यावर गेले तुम्ही, हा सापडले होते मला माहिती आहे ना, माझ्या समोर सापडले होते, मयच होते ते. अरे एकदा खरंच ना महाराज, बघा ना तुम्ही वारीला जायला पैसे येत नाही म्हणे, पैसे येत नाही, त्या टायमाला सप्ताह चालू होता आणि रोडवर पैसे सापडले महाराज, त्याच दिवशी वारीला गेले, बरोबर आहे की? मग आरती द्या मला आता खर्च महिन्याचे वारकरी तुकोबार आहे, महिन्याचे भगवंताच्या समोर जाऊन उभा राहायचे तुकोबार आहे आणि भगवंताला संकट पडायचं महाराज. भगवान परमात्मा तुकोबार आहे तिकडनं दिसले की लगेच अशी नजर ठेवायची, आले तुकोबार आहे, पायाच्या नाकापासून तर डोक्याच्या केसापर्यंत भगवंतानी निहाळत बघायचं, काय महाराज आहे, काय पंडित आहे, काय महात्मा आहे, काय वक्ता आहे प्रत्येक वारीला. आणि तुकोबाराने खाली पाहायचं, तुकोबाराने खाली पाहायचं, देवाने
तुकोबराकडे बघायचं. आता बघा, तुकोबरा खाली का पाहत होते? कारण तुकोबराला भगवंताकडून कशाची अपेक्षा नव्हती. आणि भगवान परमात्मा तुकोबराकडे का बघायचे? माझ्या अनेक पिढ्यांनी सेवा केलेली, यांच्या अनेक पिढ्याकडून माझी सेवा घडलेली आहे. अन्न जाणो, एका दिवशी माझी अशी तिरपी नजर जर झाली, मी तिकडे पाहायला लागलो, आणि तेवढ्याच वेळेस जर तुकोबरानं काही मागितलं मला, तर म्हणून देव बघायचे. मागण्याची आजोबा आहे मुख गणे, 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 चिंतिल्या रुकडे मनोरथ मागण्याची आजोबा आहे मुख गणे, मागण्याची आजोबा आहे मुख गणे. त्याच्यामुळे जमतो दे अवघड चाली, मग आमच्या आमच्यातच म्हणतो. आम्ही दुसरीकडे गेलो म्हणत नाही, आपलं थोबड फोडून घ्यायचे. काही काही ठिकाणी आपण अवघड चाल म्हणायला लागलो की ते जे एकमेकात गुत ते मला उत्तर निघत नाही ना. आणि गाणारी माणसं असली की मग आनंद वाटतो मला. नाही तर आमचं काय दिंडीमध्ये आता 15-20 दिवस चालून एक तर तिकडं आवाज खराब झालेला राहतो, आणि तिकडून दिंडीमध्ये काही सारे विचारत नसतेत भवर मारत. बाबा बाबा बाबा, दिंडीत काकडा ऐकाव, त्यांनी काकडा सुरू केला की मी कपडे घेतो दुसऱ्या शेतात जाऊन झोपतो. त्यांचं सुरू होतं, अरे वटा जागे वारे आता, अरे मरण करा रे, पण मला गेलं आणि पकवाद्यावाल्याला तर एकच चालत, काही म्हणा तुम्ही, दोन दोन रुपयाला चार आणि कमी, दोन दोन रुपयाला चार आणि कमी. चिंतिल्या रोकडे भगवान परमात्मा बघायची. पण प्रत्येक वारीला हाच प्रसंग, एका वारीला भगवान परमात्माकडे तुकोबरा गेले, पण त्या दिवशी तुकोबराने लांबून बघितलं तर भगवान परमात्माच खाली पाहायला लागलो. काय भानगडे बा, म्हणले कस काय नियम बदलला? रोज देव माझ्याकडे पाहत असते, दरवारीला देव माझ्याकडे पाहत असते, मी खाली पाहत असतो. आज देवच खाली पाहायला लागले, काय भानगडे, डुकली लागली काय, 5 मिनिटं झाली तरी चेहरा खालीत. मग तुकोबराने भगवंताला विचारायला सुरुवात केली, देवा काय भानगडे, खाली का पाहता, घरी काही किरकिर झाली का काय? काही काही माणसं घरी किरकिर झाली ती काढता राग दुसरीवर काढी दे, नाही का माणसाला मोटरसायकल तर मार लागा रोडवर, ते घरी जाऊन बायकोला आणते. तुम्ही आता आपण सारे शेतकरी माणसं, शेतातून नवरा बायको संध्याकाळी घरी याव आणि दोघंच असो गाडी बायलात, आणि आता येतात दोघांची भांडणं व्हावं. ते बायकोला म्हणतो तुला काय म्हणलं मी, हा आणि तू हा तुला काय म्हणून बायला टोला. भांडण कोणाचं? नवरा बायकोचं. टोला कोणाला? आहे की नाही? तुम्ही गोरे पेटतात, गोरे गोरे शेतकरी आवताला पेटाव आणि मग त्याची हालपा आवताला गाडील नाही आवताला, गोरे आवताला गळ्यात घालून कासरा माग फेकून माग उतर गोरे त्याच्याकडे तोंड करते. ते असं ताळी जातो ते आसुरत असतो वाधी कुणून कंडरने कुणून आणतो, ते कंडरनं बायलाचं ढोपळून अजून त्याच्या डोक्यात लावा मग त्याचा पारा पाव. त्यावेळेस बायको शिरावा भाकरी घेऊन मग हानलीच समजा, नाही का? म्हणजे तिनं आपल्याला का आपण तिला? अरे विठाला विठाला. देवा विनोदाचा भाग सोडा, माझ्याकडून काही चुकलंय का? चुकलंय असेल मी कोण आहे? मी तर अनाथ अपराधी, माझा गुन्हा पात्रात घ्या लवकर, बरोबर मला जायचंय, मी प्रपंच केलेला माणूस आहे, देवा मला जाऊ दे. बघा बघा, भगवान परमात्मा एक नाही दोन नाही, शेवटी तुकोबराने विनंती केली, देवा पण गज बसण्याचं कारण तर कळालं पाहिजे ना, कारण कळल्याशिवाय कसं काय उत्तर देता येईल? काय नाही म्हणले, तुमचं काही चुकलं नाही. कोण म्हणतो? देव. म्हणले काय चुकलं नाही, मग खाली का पाहता? अहो म्हणले माझ्याकडून चुकलं. देवा तुमच्याकडून चुकलं? म्हणले हो. काय चुकलं? म्हणले माणसाने उसणं खावं पण किती दिवस, उधार
खाल्लं पाहिजे माणसाने, पण त्याला काही मर्यादा, काही लिमिट, काही कॅपॅसिटी. काही काही माणसं या दुकानात उधार झाले, त्या दुकानात खातं टाकली, त्या दुकानात झाले, त्या दुकानात खातं टाकली, आणि लयत उधार झाले, पाच सहा माणसं येतून दुसऱ्या गावात जाते. नाही ना महाराज, उधारी आणि उसणं ठेवून जर मेलो तर बैल होऊन त्यांच्या दारात फेडावं लागतंय. विठाला विठाला अहो महाराज, पण उधारी काय उसणं काय काही कळत नाही तो गोवर म्हणतात. देवा मला जरा मोकळं बोला, मला कळत नाही, संभ्रमात बोलू नका. अहो म्हणले, तुमची उधारी कोणती? तुमच्या अनेक पिढ्यांनी माझ्यावर काय केलं, अनेक पिढ्याकडून तुमची काय घडली? सेवा. आणि त्या सेवेचं माझ्या डोक्यावर काय झालं? कर्ज झालं, ओझ झालं, लोन झालं. कोण म्हणतं? देव. तर तुकोबार म्हणतात, देवा माझ्या अनेक पिढ्यांनी सेवा केली हे मला माहित आहे, मला माहित आहे, कारण जे जे झाली अवतारण तुका त्यांचे बरोबर मला माहित आहे ना, माझ्या अनेक पिढ्यातून सेवा घडलेली आहे. पण एखाद्या पिढीमध्ये तुझ्याकडे कुणीतरी असा ऍप्लिकेशन घेऊन येऊन गुन्हा नोंदवला का की आमची इतकी टक्के सेवा झाली आणि त्यातला आम्हाला बेनिफिट मिळावं, बक्षीस मिळावं, आम्हाला काही मिळावं असं काही लिहिलंय का? मग आमच्या अनेक पिढ्यांनी सेवा केली ना, मग आमचं काही तुमच्याकडे काही तक्रार आहे का? नाही. हरी तुका म्हणे देवा रुनी करुणी ठेवी देवा, रुनी करुणी ठेवी देवा, रुनी करुणी ठेवी देवा. मला वावा म्हणजा ना. आता काय करत ह्याचा मंडपमध्ये इथे काय महाराज, मंगल आहे सगळी गोष्ट, आनंद आहे. नाही तर अशा अशा लॉन्स मध्ये कार्यक्रम मी पहिलाच पहिलाच इतक्या दिवसाचा कार्यक्रम करतो पण, कारण इथे दुसरे कार्यक्रम होत असतात. पण धन्यवाद आहे महाराज तुम्हाला. विठाल 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 विठाल. वातावरणानुसार चालावं लागतं, चला जाऊ द्या. तू का म्हणे देवा रुनी करुनी ठेवी, राहू द्या आमची सेवा, तुमच्याकडे आमचं काही म्हणणं नाही. अहो पण मला आतापर्यंत ते झेपलं ना, मी सहन केलं ना महाराज, आता मला ते झेपत नाही ना, माझ्या डोक्यावर ओझं हलकं करा ना. असं म्हणल्याबरोबर तू कोबर आहे म्हणतात, देवा तुम्ही मला काम सांगतात ना, काही हरकत नाही. आता तुम्ही सांगावून मी ना ऐकावं असं कधी झालंय का? मग मग तुमच्या डोक्यावरलं ओझं हलकं कशाने होईल सांगा. काय नाही म्हणले, सोपं आहे म्हणले. काय त्याच्या मोबाईलला तुम्ही मला काहीतरी मागा, आणि तुम्ही मला काही मागितलं की मी तुम्हाला देणार, आणि मी तुमच्या सेवेतून मुक्त ओझं हलकं होईल. तो कोबरने असं मारून घेतलं कपाळावर, देवा मला वाटलं दुसरा काहीतरी पर्याय सांगता, मागायला सांगतात. आणि माझ्या अनेक पिढ्यांनी सेवा केलेली, अनेक पिढ्यांनी कोणीच मागितलं नाही, मी माझ्या या पिढीमध्ये बट्टा लावून घेऊ काय. माझ्या वडिला तुझी चरण सेवा साधवया, हो तुझी चरण सेवा पांडुरंगा. माझ्या वडिला पांडुरंगा.
माझ्या वडिलाची परंपरा सांगते फक्त सेवा करायची मागायचं नाही. मग देव म्हणले तुम्ही मागणार नाही. तुकोबारा म्हणले आजी बात नाही, मनात सुद्धा आणू नका, मी मागणार नाही. देव म्हणले मग मी वर पाहणार नाही. तुकोबारा म्हणले मी इथून हलणार नाही. देव म्हणले मग डबल सप्ताह होत्या म्हणले मग भाऊकडे. महाराज असं म्हणल्यानंतर भगवंताचा चेहरा पडला. ते म्हणले आता हे तुकोबारा आहेत. एकदा नाही म्हणजे नाही. आता तुकोबाराचं व्यक्तिगत म्हणजे नाही म्हणजे नाही. बदलायचं नाही परत. नाही मागणार, नाही मागणार. देवाला संकट पडलं आता काय करावं. आणि मग भगवंताचा चेहरा पडला आणि तुकोबाराचं लक्ष देवाकडे गेलं. देवा तुम्ही माझ्या एकट्यासाठी नाराज झालात नाही का? देव म्हणले हो तुम्ही मागणार नाही. बरं एक काम करा देवा, हे पूर्ण विश्व चालायचं आहे आणि तुम्ही जर नाराज झाले तर हे कसं चालायचं? मग माझ्या एकट्यासाठी नाराज होऊ नका, मी माझी प्रतिज्ञा मोडायला तयार आहे. कोण म्हणतो? तुकोबार आहे. का? म्हणले मी मागतो. देव म्हणले मागणार आहे? म्हणले हो. भगवान परमात्म्याला विचार पडला बा एका मिनिटात हे व्यक्तिमत्व बदललं कसं. मागणार आहे? म्हणले हो. नक्की? म्हणले हो. भगवंताची मूर्ती डोलायलाच लागली महाराज. आणि मूर्ती डोलायला लागल्यानंतर तुकोबार म्हणतात देवा इतकं खुश नका हो. म्हणले का? मागायला तयार झालो पण मागितलं कुठे? काय हुशार व्यक्तिमत्व आहे का? अरे मागायला तयार झालो मी मागणार आहे पण काय मागणार आहे हे विचार केला का? कारण देणारा तू आहे आणि मागणारा मी आहे. काय मागायचं याच्यावर मी एक महिना विचार करणार आहे. लक्षात ठेवा देवा, मी मागायला आलतो का नाही. मग एक काम करा, मला ज्यावेळेस ज्या वस्तूची गरज पडेल त्यावेळेस ती वस्तू मी तुम्हाला मागणार आणि त्यावेळेस ती वस्तू निशंकपणे द्यावी लागणार. मान्य आहे का? ध्यानात राहिलं? मान्य काय? पुन्हा सांगतो, मला ज्यावेळेस ज्या वस्तूची गरज पडेल त्यावेळेस ती वस्तू मी तुम्हाला मागणार, त्यावेळेस ती वस्तू निशंकपणे द्यावी लागणार. मान्य आहे का? आता एकदा हा आणि एकदा नाही मग मलाय मेळ लागा. तुमची चूक नाही, मलाच वालांडा झाला. विठाला 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 विठाला. तो भगवान परमात्मा आहे. तो कोबऱ्याचं बोलणं काय तो देवाला कळत नाही. देव म्हणले काही हरकत नाही, मागून मागून काय मागणार आहे? एखादा विश्वाचा कोपरा मागणार देऊन टाकील. तुकोबारा म्हणले देवा गाथा आपल्याशी आहे बरं. तुकोबारा देवासाठी कधी कधी भांडायची महाराज. जसा तू तसा मी आहे, उदास तू मी उदास आहे, तू श्रीमंत आहे मी श्रीमंत आहे, हे विश्व तुझं आहे विश्व आमचं आहे. तुकोबारा देवासाठी झगडा करायची. बघा बरं देवा काही हरकत नाही, मी पुढच्या वारीला येईल. म्हणजे या पुढच्या वारीला मी वाट पाहतो. आणि तुकोबारा असा चेहरा फिरवला कुठं. तो कोबरा चेहरा फिरवला घरी जाण्यासाठी बर का. आणि चेहरा फिरवल्याबरोबर तो कोबरानं विचार केला, आता मी जर पुढच्या वारीला आलो तुम्हाला देव विचारणार बा आता काय मागव. बघा ना, पंढरपूरवरून पाठीमाग निघताना नुसता चेहरा फिरवला तर पुढच्या वारीची तयारी. आणि आमचा एकादशीच्या दिवशी दशमीला चिंतन टेम्पू कधी लागतो काय. मी पुढच्या वारीला तुम्हाला देव विचारणार काय मागावं. कारण मागणी कशाला म्हणतात सांगू. जो मागणी मागतो तो मागण्याचा अधिकारी पाहिजे. ज्याच्याकडे मागायचं त्याच्याकडे ते उपलब्ध पाहिजे, तो देण्यामध्ये समर्थ पाहिजे आणि त्यानं दिल्यानंतर पचलं पाहिजे. बरोबर आहे. मागणं योग्य असावं, शक्य असावं आणि ते पोषक असावं. मागणं योग्य असावं, शक्य असावं आणि ते पोषक असावं. मागणं योग्य कसं? एक पोरगं रडायला लागलं. तिकडे हेलिकॉप्टर उतरलेलं होतं मंत्री साहेबाचं. ते पोरगं रडायला लागलं. आणि ती पोर बाईनं त्याला नेलं त्याच्याकडं आणि त्याने ते हेलिकॉप्टर पाहिलं. ते राहिलं. ते म्हणे बरं राहिलं. आणि ते पुन्हा रडायला लागलं. म्हणे आता काय झालं? तुम्ही मला ते हेलिकॉप्टर दे. आता ते हेलिकॉप्टर याला भेटणार आहे का? योग्य आहे पण शक्य नाही. बरं काही काही गोष्टी आहे. एक माणूस आंधळे असे एक ऋषी महात्मे चालले होते. दोन डोळ्याने आंधळे होते आणि लोक त्यांची पूजा करायला लागली. मुलगा रडायला लागला. आईला म्हणतो आई म्हणे काय मला एक मी जे मागतो ते देते का? म्हणे हां काय लागतं तुला? म्हणे तशी त्या बाबाची पूजा होती तशी माझी झाली पाहिजे. शक्य योग्य आहे पण शक्य नाही.
कधी कधी काही काही गोष्टी योग्य असतात आणि काही काही गोष्टी योग्य असतात शक्य असतात पण त्या पोषक नसतात. एकदा खातात दुकान टाकलं खातचं, मला म्हणे वाघ महाराज येतं काय उद्घाटन, म्हणलं बरं बा. मी गेलो त्यांचे रेबीन बांधलेलो ते आम्ही कापलं, त्यांनी एक बांबू घेतला मला आणायला नाही, मला म्हणे याला सुपर फास्फेट म्हणतात, याला विश्वी झिरो म्हणतात, म्हणलं बरं, याला एंडोसल्फान म्हणतात, म्हणलं बरं, लई पावर बाजी, म्हणलं बरं, फुकट देतो घेता का काय, फुकट देतो घेता का, मग मी पिऊन मरू का. योग्य आहे आहे शक्य आहे पण ते पोषक नाही. विठाला 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 एक वर्ग स्वतः त्यांना स्वतः करता मागतो, एक वर्ग दुसऱ्या जण दुसऱ्या करता मागतो, एक वर्ग दुसऱ्या जण स्वतः करता मागतो, पण स्वतःच्या नावावर जगा करता मागणार जो पंत त्याला फक्त संत म्हणतात. माऊली महावैष्णव श्रीमंत ती ज्ञानोबाऱ्यांनी मागणी मागितली अवघाची लोक. आता विश्वात्मके देवे मागे तो शेवे तो श्रीमंत द्यावे पसायताना जे खळाची व्यंकटी सांगू तया सत्कर्मी भूता परत बरे पडो दुरितांचे. तिमिर जाव बरोबर की नाही, विश्व स्वधर्म पाहो जो जे वांछील पराणी जा. विठाला 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 विठाला. बरोबर आहे की नाही, मला वा वा म्हणा मग बरोबर आहे, मग बरोबर मला खायला पाहिजे. अरे मला ज्याला जे पाहिजे ते मिळालं पाहिजे असं कोणाचं माग नाही ज्ञानोबाऱ्यांचं. हे बघा आता मागणारे तुकोबाऱ्यांना देणारा देव आहे. बरोबर की नाही, बाई स्वयंपाकात हुशार पाहिजे, वाढायला मोकळ्या मनाची पाहिजे, जेवणाला अक्कल पाहिजे. बाई स्वयंपाकात कशी पाहिजे, हुशार आणि वाढायला मोकळ्या मनाची, जेवणाला धोरण. काही काही मावश काही काही मावश्या फक्त वाढायलाच मोकळ्या मनाचं राहतात. आमच्याकडे ते बरं तुमच्याकडे ते नाही, कारण मला कीर्तन अजून अर्धा तास करायचं. हो ना, एका मावशीनं मला जेवायला नेऊन भाकरी करायची परत त्याच्यात 10-12 भाकरी घेऊन आली. सात 8 भाजी एकदा त्याला टाकून मेथीची भाजी इतकी ती झाली कडू. आणि माणसाचा स्वभाव असा आहे मला जी भाजी आवडत नाही ती भाजी अगोदर आणतो माणूस, चांगल्या भाजी स्वाद नंतर घ्यायला. मी सणासणात आणली, त्या मावशीनं मला इकडे तिकडे पाहून दिली, पुन्हा तेवढी दिली टाकून. आणि मी म्हणलं मावशी कमी टाकली मला माहिती, तुला आवडत दिसते मला आता मरतो गाडी मी. अहो पहिले लग्न ते लग्न जर जमलं तर शिदुरी वाटायची. शिदुरी शिदुरी झाली ना तुमची, झाली असं शिदुरी झाली ना एकदाच ना एकदा झाली. हा म्हणजे ती तरी बरी झाली आपल्या नशिबाने मग. आणि शिदुरी तरी काय, चतकुरचा पती त्याच्यावर बोंड 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 आणि भजे भजन बोंड एकच आहे का, नाही ना भजन बोंड वेगळे वेगळे. भजे म्हणजे नरम असतात आणि बोंड म्हणजे उभारून फोडा लागतात. ते बोंड तरी बरे त्याच्यावर गारे लाडू जर आला ना 3 दिवस पोरं क्रिकेट खेळतो पण तो काय फुटत नव्हता. आणि काही काही मावशा अशा भजे बनवतात महाराज,
नरम पा पण तोंडात टाकलं का पाणीत, पण जेवायला चव गण ताट तीन आणि तीन हवंय का हवंय का हवंय, मग येस तू खावा का टाक ना। काही काही मावश्या जातात, ही वाढायला मोकळ्या मनाची होती तर स्वयंपाकाला हुशार नव्हती, आता स्वयंपाकात हुशार आहे तर वाढायला मोकळ्या मनाची नाही। बरं, एखाद्या मावशीनं स्वयंपाकही सुंदर बनवणार भरगच्च ताटामध्ये घेऊन आली, जेवणाऱ्या साऱ्या भाज्या एकत्रित करायच्या ना हाणायच्या का? तसा देणारा देव आहे, मागणारे तो खूप आहे। माणसाने संसारातली वस्तू देवाला सुद्धा मागू नये आणि परमार्थातलं कोणी जरी दिलं तरी घेतल्याशिवाय नाही राहू नये, कारण संसारातलं देवांना दिलं तरी पुरत नाही आणि परमार्थातलं बायकून दिलं तरी सरत नाही। परमार्थामध्ये पदार्पण केलं गोस्वामी तुलसीदासाने, गोस्वामी तुलसीदास, आता नावामध्ये ताकद आहे बघा, गोस्वामी तुलसीदास। आता एका नावामध्ये दोन शब्द विरोधी आले, स्वामित्व आणि दास्यत्व, गोस्वामी आणि तुलसीदास। मग याच्यासाठी मीटिंग घ्यावलेली तो खूप राहिला, तो कोबारा एकदा एकटे निर्णय घेत नव्हती। अभंगाचं वाक्य पूर्ण झालं का पूर्वार्ध त्याला पूर्ण विराम द्यायचा, पैशाला दोरा बांधायचा, तो पैसा दिव्यावर धरायचा, तो लाल झाला का जिभेच्या मध्यभागी ठेवायचा, आणि जीभ जर नाही भाजली तर बरोबर आहे आणि भाजली तर बरोबर नाही। नाही ना महाराज, इतकं सोपं आहे का? ते का आपल्यासारखं थोडेच घा घर घेऊन पाण्यात जाता, दह दूध घेऊन मथुऱ्यात जाता आणि एखाद्याने पूर्ण करपणे झाली गवळण, त्याला काय लागत? ते काव्यच नाही का? लय चालत आपला दिंडी जर आधी चाल माझ्या गावाला जाव सारा गोकुळा फेरव न पाहू काय, अरे तू ओतवण धुवून की एवढं सोपं नाही महाराज वाङ्मय करणं। मग त्यांनी ते दोष काढायचा बरं का, तर मीटिंग घेतली, कोण कोण बोलवले ध्यानात राहू द्या, कोण कोण बोलवले ध्यानात राहू द्या, शास्त्रकार बोलवले सगळे, सत्ख्याती असत्याती अन्यत ख्याती आत्म ख्याती अनिवती ख्याती शब्द प्रमाण प्रतिक प्रमाण अनुमान प्रमाण 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 प्रति प्रमाण अनुती प्रमाण आजातवाद विवर्तवाद। हे म्हणतात आता तोही चूक नाही, मलाच कुठं तरी वालांडा नाही बरोबर, इतक्या गडबडीत म्हणलं तुम्हाला तरी कसं कळणार, माया माग म्हणता का? एक एक नाही, एक एक तर आपल्याला दिवस उगन मग तरी एक एक कवत नाही, पण मग तुम्ही माया माग गडबडीत म्हणता, तुम्हाला त्याला तोताना माणूस पाहिजे माग म्हणायला। आमच्या दिंडीत एक माणूस हरिपाठ म्हणतो बरं बाबा, देवाचे द्वारी भरी, आमचे लोक त्यालाच हरिपाठ म्हणत लावते, दिंडीतले लोक लय विचित्र बाबा। मी बारा बरेच दिवसापासून दिंडी चालू तो, तुम्ही राहतात ना, तुम्हाला चांगला दिंडीचा अनुभव माहिती, रेतीच्या गाड्या काढा पण दिंड्या काढू नये मारा। लय अवघड काम, आमची एक दिवस गाडी खराब झाली मग, आणि ज्या गावात कीर्तन त्यांना मी फोन केला, म्हणलं मी काय येऊ शकत नाही मग गाडी खराब झाली, ते मला काय म्हणे सुपाऱ्या कशाला घेत आहात तुम्ही सुपाऱ्या? अरे म्हणलं मी का बाजावाला हे का काय, आम्ही म्हणलं मग गाडी खराब झाली, ते मला म्हणे मग एस टी नीनं का फाशी आल्या का, म्हणलं तू आहे पाय पडतोय बाबा येतो, म्हणलं पण फाट्यावर गाडी ठेव, म्हणलं फाट्यावर, कारण फाटा याड्या बाबले तर ते सापडत नाही। मी फाट्यावर गेलो त्यांना फोन केला आणि त्याने मला गाडी कोणती पाठवली, राजदूत, हां राजदूत तुमच्याकडे होती ती तवा नाही का? नाही, आणि ती बी रॉकेल वरली आणि माणूस पाटला तू आता ना, आणि ती माझ्याजवळ आला मला काय म्हणतो महाराज तुम्ही चेक काय, मी म्हणलं मी चे गाडी चालू कर, ते मंडपात लोक येऊन बसले गाडी चालू कर, मला उशीर झाला, ते मला काय म्हणतो मला डबल सीट येत नाही म्हणून आता काय सांगतो। मग मी म्हणलं बाबा मी चालू तर तू बैस कर ना, मला साऱ्या तयाऱ्या ठेवा लागत ना, मी गाडी चालू करून तो बसला, त्याला म्हणलं तुमच्या भागातले खड्डे सांगाय बाबा गाडीला फोकसच नाही ना, आणि गाडीला फोकस नसल्यामुळे पुढं काही दिसाना धुरासा निघतो माग काही दिसाना, आणि तू मला काय म्हणतो तुम्ही निष्ठी आण म्हणजे जे कमरा इतका खड्डा आला आणि त्यांनी जे सुरू केलं बाबा गाडी खड्ड्यातून निघून गेलं म्हणतो डा विढाला 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 विठाला 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 विठाला। लोकांनी मीटिंग घेतली आणि त्यातला दोष काढला कसा, गोस्वामी तुलसीदास याची संगती अशी लावली, गो म्हणजे इंद्रिये, गो म्हणजे इंद्रिये, इंद्रियाचा स्वामी तो देवाचा दास,
आणि देवाचा दास होण्यासाठी इंद्रियाचा स्वामी व्हावं लागतं आणि इंद्रियाचा स्वामी झाल्याशिवाय देवाचा दास होता येत नाही. तो कोबारा झाले महाराज इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसाली. इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसामी. इंद्रियाचे धनी आम्ही झालो खानी तुका मने दिले दोन्ही इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोचावी. विवेक वैराग्य समाधी षटक मुमुक्षत्व साधन चतुष्ट सम दम श्रद्धा उपरती तितिक्षणावर जगून तो कोबराच्या अंगात होतो महाराज. इंद्रियाचे धनी आम्ही इंद्रिय ताब्यात घेणे एवढं सोपं आहे महाराज. पंच ज्ञान इंद्रिय पंचकर्म अकरावं मन एका दशेत आलं पाहिजे. त्याला म्हणतात क्रिकेट. क्रिकेट खेळ जगमान्य का ठरला? किती लोकांची कमिटी असते ती? 11. पंचज्ञानी पंचकर्म 11 मन आणि एका ओव्हरमध्ये किती बॉल असतात? काम क्रोध मद मत्सर दंभ आणि अहंकार. आणि 6 विकाराशी खेळणारे साधक पाहिजे. त्याच्या आता साधन पाहिजे बॅट. कशासाठी? तो विकार आला का त्याला पाठीमागं आणायचं आहे की नाही का खिशात घालायचं. हां पाठीमागं आणायचं. आला की त्याला हाणायचं. कारण पाठीमागं तिघीजणी भक्ती ज्ञान आणि वैराग्य आपण त्याला स्टंप म्हणतो. सांभाळ तुझ्या हातून जरी एखादा विकार आला आणि त्याची जरी एखादी पडली तर आऊट. म्हणून क्रिकेट खेळ मान्य मारत आपले पोराला ते त्याचं रूपकही माहीत नाही काही नाही. बाटल्या बाटल्यात म्हणजे सचिन तेंडुलकरला लवकर गेला. हे तो आहे 2 वर्षाच्या पळाटे उभ्या त्या पाय. एवढं सोपं आहे का महाराज? विढाला विढाला बायकोला भेटण्यासाठी गोस्वामी तुलसीदास माहेर त्यांच्या सासरवाडीला गेली. माहेरी होती ती आणि पाऊस चालू होता. छत्री धरून गेले. नदीला पुर आला होता. काहीतरी वाहत आलेलं दिसलं. त्याच्यावर बसून पलीकडे गेले आणि बायको तिसऱ्या तळा होती. वर कसं जावं म्हणून काहीतरी बांधलेलं दिसलं. त्याला धरून वर गेले. बायकोने विचारलं त्या पावसातनं कशी आली म्हणजे छत्री धरली. नदीतनं कशी आली म्हणजे काहीतरी वाहत आलं. वर कशी आली म्हणजे काहीतरी बांधलेलं आहे. तर तिने बॅटरी मारून बघितली तर त्या बंगल्याला काहीच बांधलेलं नव्हतं. तो आजगरला अटकलेला होता. आणि नदीत काय वाहत आलं होतं म्हणे प्रेत. असा खडसावला बायकोने नाशक्या कुसक्या देहासाठी देहीच विदेही झाला. तुम्हाला आजगर कळाना का प्रेत कळाना? एवढे देहीच विदेही त्याच्यासाठी झाले तर वरचा खाली येईल. महाराज गोस्वामी तुलसीदासाला दोरीवर सर्प भासला का सर्पावर दोरी? सर्प भासला सर्पावर. रज्जु सर्पकार भासला का सर्पावर दोरी भाटली? सर्पावर दोरी भाटली महाराज. दोरी म्हणून गेले ते. मग आता दोरी सर्पावर जर त्या गोस्वामी तुलसीदासाला भासली तर आपणच सर्वसामान्य जीव बरा आहे. कारण आपल्याला दोरीवर सर्प भासतो. कारण दोरीवर सर्प भासणं हा सर्वसामान्य जीवाचा अवधर्म आहे ना महाराज. कारण माणूस हा जन्मता कसा असतो? अज्ञानी असतो. आणि कारण
येरवी तरी अज्ञाना ज्ञानाशी नशे क्षोभनं तै तरी काना खाली तर दडे. कारण सर्पाचं ज्ञान दोरीचं ज्ञान कधी होत? त्या सर्पाची भ्रांती गेली तर. कारण आभास आणि साभास, दोरीवर सर्प भासणं हा आभास आहे, पण दोरीमुळेच भासला हा साभास आहे. कारण दोरीवरला सर्प गेला नाही जात नाही जाणार नाही, गेला नाही जात नाही आणि जाणार नाही. विचारसागर पूर्ण तयार झाला, सातही तरंग सुटले. आणि सात तरंग सुटल्यानंतर गुरुने शिष्याला विचारलं, का रे सात तरंग सुटले? म्हणे हो. दोरीवरला सर्प गेला का? शिष्य म्हणला गेलाच नाही. काय बोलतो म्हणले? सात तरंग सुटले. मी दोरीवरला सर्प गेला? गेला नाही. तो म्हणे नाही गेला. शिष्य पक्का होता. नाथबाबा म्हणतात, शुक्तीवरी रजत पाहता डोळा दिसे रज्जुवरी भाषे, मिथ्या सर्प भाषे रज्जुवरी रजत शुक्तीवरी. नाही ना महाराज, कसला दोरीवरला सर्प गेला महाराज. विठ्ठल 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 विठ्ठल. लख डोक्यात प्रकाश पडला, लख डोक्यात. कोणाच्या? गोस्वामी तुलसीदासाच्या. रामायणच लिहिलं रामायण. आत्तापर्यंत पुरलं कुठपर्यंत पुरे सांगता येणार नाही. बायकोच्या म्हणण्यानुसार परमार्थामध्ये पदार्पण केलं महाराज. आणि एका व्यक्तीने बायकोच्या म्हणण्यानुसार संसारामध्ये पदार्पण केलं. गोस्वामी तुलसीदास नाही, सुदामदेव. कोणा संगतील होत? सुदामदेव कोणा संगतील होत? यांच्या यांच्या संघ होत. हां, यांच्या संघ होते का? बरोबर. नाही हुशार आहे ती. म्हणजे आणि ती नाही नाही, ती जरी असे दिसले पण तू ते कधी कीर्तनाला भजनाला कुठे असू हजर राहणार, म्हणजे राहणार. हे चेष्टेचा विषय सोडा, पण ते कुठेही हजर राहतात. भजन जर कुठे जर रात्री ऐकू आलं तर तेवढ्या रात्री ते जाणार, म्हणजे जाणार. तिथे नका का अभंग वाटेलेला, पण जाणार. विढाल विठाल किती दिवस सुदाम दिवस होतं कुठं भगवान श्रीकृष्ण संघ? किती दिवस होता? नाही जाऊ दे, त्यांना ते म्हणते ना, हे कम आहे मागं लागलं सणासुदीचं. मी पुढच्या वर्षी जरा याला आणलं भाऊ, बद्री भाऊ, तर मी तिकडे झाडूर बसन, पण याच्या पुढं बसायचो नाही. ऐक नाही असं म्हणताना तुम्ही नाही म्हणायचं. अहो महाराज, पण पायात चप्पल नाही, डोक्यात टोपी नाही, अंगात शर्ट नाही, संगत देवाची. आता मला सांगा, यातली जरी एखादी उठली ते जर म्हणले, ओ वाघ मारा, त्या सुदाम्याला देवाच्या देवाच्या संघ राहून कपडे भेटले नाही राव. आणि तुम्ही काय का पाहताना आम्ही कुठं तुमच्या संघ फिरावं? आम्हाला साधा गुळ भेटाना खायला म्हणतील का नाही? आणि लोक विचारित, बाबा लोक लय हुशार झाले. मग तर 2-3 वर्षापूर्वी पाऊस नव्हता ना, आमची दिंडी करकमला गेली नाही. मावशी मला काय म्हणती, दिंडी कोणाची रे? म्हणलं माईची. महाराज कोण आहे? म्हणलं मीचे. आणि कीर्तन कोण सांगत? म्हणलं मीच सांगतो. तू सांगतो? म्हणलं हा. पाऊस कुठे मला? आता मी म्हणलं मान पावसाचं काय संबंध? मला म्हणजे कीर्तन कशाला जोडितो? अक्कल गुंग झाली मला बोलता येईना. आता आमचा पावसाचं काही संबंध होय? आमचा पावसाचा संबंध असतात लोकांना आम्हाला शेतात बांधून ठेवलं असतं. सकाळी म्हणले असते बाग महाराज गिराव. काही संबंध नाही महाराज. सुदामदेवाचे इतकी तारामूळ ग्रामदेवतेने गाठ मारून दिली, लग्न लावून दिली, जमले घरी. आता पहिले नवीन नवरदेव नवरी घरी गेले. आता इथं तुम्हाला माहिती आहे रोज लग्न लागत. नवरदेव नवरी घरी गेले, दार ते कार्यक्रम व्हायचा. कोणता? भांडे ठोकरायचा. पहिली परंपरा भांडे. तुम्ही ठोकरलेलेत ना भांडे? नाही त्यांनी ठोकरले का? तुम्हाला ठोकरलो भांडे ठोकरायचं. परंपरा होती ती, अशी गोड परंपरा होती महाराज. पहिली ते 3-3 दिवस लग्न लागायचं, ते काय ते मंडपाच्या दारामध्ये ती गुळणागुळणी व्हायची, मग ते सुपाऱ्या सोडायच्या. नाही का पहिली सुपारी कोणा सुटत होती? नवरदेवाची की नवरीची? हा हे खरं आहे, कारण नवरदेवाची तवा सुटती. हो ना, काय गोड परंपरा होती महाराज. आता ते राहिलंच नाही हो. पहिला नवरदेव गावातून म्हणजे डायरेक्ट गावात येतच नव्हता, पारावर बसायचं त्यांनी. मग तिथे धुळपाटी जायची, आणि मग ती धुळपाटी ते लाडू खायचे. मग ती काय परंपरा? अक्षदा पडेपर्यंत एकमेकाला बघायचं नाही, ही आपली परंपरा होती. अंतर पटा ते धरा
वधुवरान कर दे दोखे करा ही उभी दोघे करा न करणे दृष्टी दृष्टा वधुवरा याच्यासाठी अंतरपटा ते धरा हा त्याचा अर्थ होता. आता ते राहिलेत नाही ते दोघ येते चुकून मे राम हे आता घ्यायला धुडकं लटकायचं ते विढाला 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 मग गावात काल्याचं कीर्तन असायचं आपले हे भाऊन ठेवलं सप्ताहमध्ये मग काल्याच्या कीर्तनाला सारे लोक गेले. आता उद्याचा सकाळी 6 वाजता दिंडी मिरवणूक आहे अगदी भव्य दिव्य स्वरूपामध्ये. सगळे लोक तिकडे गेले आणि हळदी चांग असल्यामुळे दोघंच घरी. सुदामदेवाची बायको म्हणजे आज ज्याला याला बोलायला हरकत नाही हा एकटाचे गाठला त्याला म्हणे कमावून ते म्हणे काय म्हणे इकडे म्हणे मराठीत बोलाय बाबा जवळ गेला म्हणे काय म्हणते ते म्हणे नेट उभा राहाय ते म्हणे ए सोयी ना बोलता रा गोड बोलाव माणसानी गोड बोलायला पाहिजे की नाही कसं बोलायला पाहिजे साचा आणि मवाळ मिथुल्या आणि रचाळ शब्द जैसे कल्लोळ किंवा बोलायचा बोले देणे बोले विठ्ठल डोले बोले विठ्ठल डोले देणे बोले हा बोले कमी माणस तरी डोले. अहो आपल्या बोलण्याने कमीत कमी माणसाला तरी आनंद झाला पाहिजे. इतकं गोड बोलाव माणसाने काहीतरी. काही काही माणसं गोड बोलत तर नाहीत पण त्यांच्या बोलण्याने 3 दिवस मळमळ होती. भजनावाली गल्लीन चाललेले दिसले का कुठे आज गोड बोलाव काय बोलती मी तुला काही कळत आहे. शेजारच्या घरातून हसाचा आवाज येतून तू धावतच राहती. ती म्हणजे शेजाऱ्याला जाऊन भेटून का मासत येत म्हणून तू शेजाऱ्याकडे गेला म्हणून राम भाऊ तुमच्या घरात कधी हसाचाच आवाज ना आमची तर धावत हवीची. आरती म्हणे आमचा फक्त आवाज हसायचा आहे तुमचं ना आमचं धोरण एकच आहे म्हणे. म्हणे कसं गायती म्हणे माय बायको स्वयंपाकाला बसली मला लाटणे फेकून आणती आणि हुकलं का मी हसतून लागलं का ती हसत तिने एवढाचा फरक आहे फक्त. जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे राजा दुखिया प्रजा दुखिया दुखिया घर बैरागी री कोण सुखी महाराज याला माहित नाही त्यो बाहेरान त्याला माहित नाही ह्यो बाहेरान दोघ बैरीत. आणि बाहेरीचे 2 प्रकार एक सुन बाहेर आणि एक सुंद बाहेरा. सुन बाहेरा म्हणजे ज्याला मातलाबाचा ऐकू येते तो सुन बाहेरा. सुन बाहेरा कसा राहतो माहिती का आपण जर म्हणतो तुमचा बाळू आहे ना त्याने मायकून 500 रुपये घेतले आणि त्याची माझी भेटत होणार तर तुम्ही देता का आ. आणि आपण जर म्हणून तुमच्या बाळकून मी घेतली होती त्याची माझी भेट होईल तुमच्या जवळ देऊ का घे इकडं सुन बाहेरा. आणि सुंद बाहेरा म्हणजे ओरिजिनल बाहेरा तोफा उडाला तरी परिणाम नाही होणे. गावाच्या पलीकून 2-3 बहिरी राहत होते आणि गावात सप्ताह सुरू झाला एक बहिरा कीर्तनाला निघला दुसरा म्हणतो कीर्तनाला चालले काय त्या म्हणतो नाही नाही गाव सप्ताह नाही का आधी याला का यात काय बदल ते चुकून काय म्हणतो तिसरा बरं बरं मला वाटलं कीर्तनाला चालले म्हणजे 3-1 ह्या बाहेर त्या बाहेर दारू पोषणी दिले नाही 2-3 महिन्यांनी गेला तुम्ही दारू द्या आणि तुम्ही असं कसं काय मग कुत्र कोणाला डसत नाही तुला कसं काय डोसलं जे दोघाचे भांडणं लागले गेले गावच्या महाराजाकडं ते ते बहिरेच होते त्यांची त्यांच्या बायकोची भांडणं झाली आणि त्यांची बायको गेली ती रुसून ते बसले चिंता करीत हे दोघं जण गेले ते म्हणे महाराज मग दारू पिणे घेतले काही द्याय ना दुसरा म्हणे मग कुत्र कोणाला डसत नाही याला कसं काय डसलं ते महाराज म्हणे हा बायगाड्या ती गेली ना ती रुसून गेली तिनं मला विचारलं का बिगर विचारता गेलेली आता आणायची की नाही आणायची मी पाहिजे तुम्ही मध्ये थोबड घालायचे सारखीच महाराज तो जसा घरी आला बायकोल म्हणे अरे तू म्हणजे तेच खरं म्हणे काय त्याच्या घरी तू तुला त्याच्यासाठी पाठवलं का आदर्श घे आत्ताच्या आत्ता जा त्याला काहीतरी माग तू त्याच्या संघ राहिला ना नाही तर मी शास्त्रात लिहून ठेवीन. हे बघ माझा भगवान परमात्मा फार मायाळू आहे मी काहीतरी मागितलं मला तो देतो पण तो अगोदर काहीतरी घेतो ना मग घेशी तेव्हा देशी तुम्ही का म्हटले देशी घेशी
तू अगोदर काहीतरी घेतो ना मग देतो, घेशी तेव्हा तू अगोदर काहीतरी घेतो मग देतो, मग तुझ्या घरातून काहीतरी ते तिनं पोहे खाल्ले ते चाळून, त्या चाळणीतून जे भोगा पडतो ना त्यात मीठ मीठ त्याच्या हल टाकून पिळो केल्या का मळके धुडक्यात मारला सुदाम दुर्दुर सुदाम धुन काखेत मारला भगवान परमात्म्याकडे गेला 16,108 गवळणी बसलेली एक गवळण कोणे माझा सुदामा, मग येऊ द्या जवळ येऊ दिलं सुदामा आला हो, तुझं लग्न झालं हो, वहिनी कुठे घरी माहेरी गेलती हो, कधी परवा कधी आली रात्री, मग मला काय दिलंय का ते म्हणे अरे काय गरीबाचं अंतकरण पाहतो, मेरे भाभी ने क्या क्या भेजा पोहे तीन पसे सुदाम जी को देखत श्याम हसे, तुझ्या वहिनीने तीन पैसे पोहे दिले तेवढे देऊन टाकले महाराज, आणि भगवान परमात्मा संतृप्त झाला, पोहे सुदाम देवाची फके मारी कोरडेची न माने उचित तत्वा थोडे तू का म्हणे भक्ती पुढे, तृप्त झाला भगवान परमात्मा सुदामाला म्हणे बोल कोण कडा आला, म्हणे कोण कडा आला, अरे माझ्या लग्नाला होता मी तुला विचारत नाही, मला तुला कळत नाही मी कोण कडे आलो, हा तू होता ना डॉक्टरकडे पेशंट गेलं, डॉक्टर पेशंटला म्हणतो होय बाकड्यावर पड पालता होय होता ना दाखव जीभ दाखव ना की खाली आहे काय झालं तुला, आणि मग तुला काय पाहिलं, न सांगा जा तू पकड येते अंतर मला तुझ्या वहिनीना काढून दिलं म्हणे बरं झालं, काढून दिलं हाता खालून नाही काढलं, मला काहीतरी दे ना म्हणे मी वरच्या पदाचा राजीनामा द्याला, मी आता वर राहिलो नाही ब्रह्मपद नाही, बरं ब्रह्मपद त्याला काय करतो म्हणले वर काय, स्वर्गीच्या अमरी चिता ती देवाना मृत्यू लोक व्हावा, अहो परमार्थाचा आनंद जेवढा खाली लुटता येतो तेवढा वर नाही, म्हणले मग मला काहीतरी दे ना, भगवान श्रीकृष्ण म्हणले तुला वर जायचंय का, भगवान श्रीकृष्णाने मोबाईल काढला डायरेक्ट वर लावला जिओ टू जिओ, हॅलो म्हणे हॅलो कोण बोलतंय भगवान श्रीकृष्ण काय म्हणणं, अरे म्हणले माझ्या बरोबर राहिले याला काहीतरी द्या, देवाने लगेच रिटर्न लावला मंत्रालयाचा आदेश आहे ग्रामपंचायतमध्ये मोडला जाणार नाही, आणि ते म्हणे मग हे म्हणजे तडजोड करा तडजोड तडजोड म्हणजे नवीन रोड मिळणार नाही आहे त्या रोडवर खड्डे पडून देऊ नका, मग भगवंतानी तडजोड कोणती केली, सुदाम देवाच्या भाळी लिहिली होती भिकची मागावी, भगवंतानी भिक्षानं मागावीची दिलं मध्ये न घालून गोंध लावण्याच्या निमित्ताने, आणि मग गंध लावल्यामुळे काय झालं भीक न मागावी, सूरदासक हे तुम्हारे मिलनशे कांचन नगरवशे, सुदामा ब्राह्मण दुःखे दारिद्र्य पिढी सुदामा ब्राह्मण दुःखे दारिद्र्य पिढी मुक्ती भर पोहे घेवनिया त्याचे भेटी राजी गेला गा, मुक्ती भर पोहे दारिद्र्य पिढीला सोन्याची नगरी दिली हो, पण सुदाम देवाच्या नाथ सोन्याच्या नाकात घालायला नथनी इतकं सोने शिल्लक राहिलं नंतर नगरी दिली ती नगरी, पण अर्जुनाला काय दिलं महाराज काहीच माहित नाही कोणाला काय दिलं, पण ते आतापर्यंत पुरलं काय पोषक आहे आणि अजून किती दिवस पुरेल याची काही गॅरंटी, तसं तुकोबारा मान्यता देवा अनेक अवतारामध्ये मी तुला बघितलेलं तू कसा आहे चतुरा तो चांगल्या चांगल्याला फसवलंय मी त्यातला नाही, तुकोबाराने एकादशीच्या दिवशी पहाटे 4 वाजता पडशी बांधली, तुकोबारा इकडनं निघाले, तुकोबारा इकडनं निघाले तिकडे भगवान परमात्मा म्हणतात आज माझे तुकोबारा येणार आहेत, वाट बाहे भेटी
तुकोबर गेले भगवंताच्या समोर जाऊन उभं राहिले. भगवंतानी तुकोबरला अशी कडकडून मिठी मारली. आले का महाराज? हो हो. तुम्ही एकटे का आले बरं? म्हणजे कशाला? तुम्हाला काहीतरी मागायला येणार होते, दोन तीन आशीर आणायला पाहिजे होते, 10-20 माणसं आणायला पाहिजे होती. तुकोबर म्हणतात, देवा मी. म्हणले, हो. मग कशाला आले तुम्ही? मी मागायला नाही आलो. मग कशाला आले? खोटं बोलता का? ओ देवा थांबा, मी काय खोटं बोललो? तुम्ही मागायला नाही आले? नाही. मग कशाला आले? मागच्या महिन्यात तुम्ही मला काहीतरी मागा म्हणाले होते, ती मागणी मी पूर्ण करायला आलो. ते प्रतिविज्ञा प्रत्यक्ष ज्ञान करून दिलं अभंगाच्या पहिल्या चरणात. तुझ प्रति आहे मगनत एका, तुझ प्रति आहे मगनत एका, तुझ प्रति आहे मगनत एका, तुझ प्रति आहे मगनत एका. पैसे देत का? चॉकलेट चॉकलेट. हा ना, हा ना, हा ना. पाना काय तुकोबर शब्द? मागणे ते मागच्या महिन्यातले एक, तू एक आणि मी एक, विषय संपला. अहो म्हणले महाराज, जाऊ दे राव, मी लोकांच्या स्वप्नात जाईन, मी तुमच्या समोर उभा राहिलो, काहीतरी मागून घ्या राव, काहीतरी मागून घ्या. तुकोबर म्हणतात, मला मी मला जर मागायचं असतं मी मागच्याच महिन्यात मागितलं असतं, मागच्याच महिन्यात. मला सांगा, त्या ठिकाणी आपल्यासारखं जर असतं यादीच केली असती बघ, नाही का? तुकोबरला काही मागायची गरज नव्हती महाराज. द्यायला का तिकडं? बर बर बर. मागणे ते एक, तुझं प्रती आहे, देशील तरी पाहे पांडुरंगा. म्हणले, काय महाराज मागून घ्या. नाही नाही, मला मागायची गरज नाही, कारण संतांना देवाकडे काही मागायची गरज नव्हती महाराज. आपला वेळ, मला वेळ झाल्यानंतर सांगा बरं का, मला काय एकदा उभा राहिलो येईल माहेरून सासर सारखं, मला काय, मी आपलं सांगतच राहतो, मला खुनवा तुम्ही, लय झालं काठीनं डावचा खालून कीर्तन टाईम झाले. ते तेवढ्याला कमी नाही करायचे सांगितली हो, ते म्हणते तू तर म्हणला होता डवचे, मग मी डवची ल मला माहित. त्या तुकाराम महाराजांच्या घरी कार्यक्रम होता एकदा, आणि कार्यक्रम 3 दिवसावर आला, आणि तुकाराम महाराजांची पत्नी जिजाबाईला वाटलं उद्या मला विचारते नाही कीर्तन ठेवायचं काय का, निसते लोक जेऊ घालायचे, पण तुकोबराच्या डोक्यात विषय नसल्यामुळे विना उचारला का चालले, विना उचारला का चालले. आता तुकोबराच्या ज्या दिवशी घरी कार्यक्रम त्या दिवशी जिजाबाईने पाहिलं म्हणे, आज निघते काय कोण बाब्याचा बाप निघाले तुकोबर आहे. जिजाबाई आडवं झाले म्हणे, कुठं म्हणे भाजनाला, काही कळतंय का म्हणे.
आपल्या घरी कार्यक्रम आहे ना, तर तुकोबाचं बोलणे आवले मला भानच नाही, मी विसरून गेलो. ठीक आहे, मी तुमच्या परमार्थाला आडू आली नसती, पण माझा नाविलाज आहे, आपल्या घरी आज कार्यक्रम आहे, असं करा, आजच्या दिवस हाफ डे करा, म्हणजे 12 वाजेपर्यंत भजन करा, 12 वाजता घरी या, येताना तसं गेट पास घेऊन बरं का, आपण नव्हते का ते इकून जातो ती खा काढायची फाडून टाकायची सारे आमच्या गेट पास घ्यायची निकून जातो ते वाच म्हणला चहा पाजायची टाकायची फाडून विठाला 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 विठाला. काही हरकत नाही, परमिशन तर मिळालंय ना, जे तुकाराम महाराजांनी विना लावला महाराज, तुकोबाराचा विना होता, तो तुकोबाराचा काय होता विना, आमचा विना नाही आमचा भाना ना 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 ना. तुकोबरासुर रामकृष्ण हरी असा विना लागायचा महाराज तुकोबरायचा. चालले पांदीनं भजन म्हणत तुकोबराय, बाजूला एक माणूस गहू काढत होता, त्याचं ते तुकोबराचं भजनात आवाज त्याच्या कानावर गेला, आणि ते काय म्हणतं हे कोणाचं रिकाम पण झालं बाबा, येवळायला येवळायला काही बोलत लोक, आणि भर महाराज लोकच बोलत यात काय नाही बोलले ना, आपल्या काय सोय ना बोला ते काय, आम्हाला आमच्या लय सोयीन बोला ते बाबा बाबा, आम्ही नेहमी बाहेर राहतो, आमच्या घरी फक्त कोणी विचारा महाराज कुठे गेली उधळलो लय अवघड. आणि मग ते म्हणे कोणाचं रिकंपन झालं म्हणा, असं वरून टोकून पाहिलं म्हणे हे वय नाडव झालं तो कोबरा कुठं म्हणे भाजनाला, डोक्याचा भाग आहे का, धिपाडचे धिपाडे एक फाडले तर 4 होतील. तो कोबर म्हणले तुझं काय म्हणणं आहे, माझा एवढा गहू काढवला मी तर तुम्हाला काहीतरी देईल. आता तो कोबर म्हणले याच्या गावासाठी मी भजन करायला मोकळा नाही, पण माझं भजनही होईल, याचा गहू निघेल, आणि हा मला काहीतरी देईल, तर घरी कार्यक्रम साजरा होईल, कारण घरी काहीच नव्हतं. तो कोबर म्हणलं चाल मी तुझ्या शेतात येतो, पण लक्षात ठेव मी विना ठेवला की वेळा घेणार, गहू काढायला सुरू करणार, तू मला बोलायचं नाही, तू का मला बोलला माझं का भजन पण पड तुला का ठोक्यात खाई पाडील, कारण तो कोबरा नामस्मरणाला फार जपायचे महाराज. तुझ्या नामाचा विसर पडे, तुझ्या नामाचा विसर पडे, तुझ्या नामाचा विसर पडे, तुझ्या नामाचा विसर पडे. कोटी ब्रह्म हत्या घडे, कोटी ब्रह्म हत्या घडे, तल्लीन व्हायची. ते म्हणले चला तुकोबरा गेले, विना घेतला, विना द्यायला ठेवून वेळा घेतला, जे गहू काढायला सुरुवात केली, नामाची ताकद रांगतही ताकद, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, शेतकऱ्याला पेंड्यात बांधता येणार भाऊ. ते म्हणे उद्या जेशीबी लावून जमा करू, बांधा लोटीत लोटीत नेऊन देव काढी लावून. महाराज भाऊ 3 वाजले, 2-2.5 वाजले, आणि शेतकऱ्याला भूक लागली. शेतकरी म्हणे याला जेव्हा नको बाबा एका ठोक्यात खाली पाडीन, आणि तुकोबराची तब्येत साधी नव्हती महाराज, एका ठोक्यात खाली पडला असता. आणि मग 3 वाजता भगवान परमात्मा रुक्मिणी मात्र म्हणतात, रुक्मिणी बघ ते तिकडंच ओरडतंय माझ्या नावाने, तिकडे त्याच्या घरी कार्यक्रम आहे, कोण साजरा करील, मग मी साजरा करणार, कोण म्हणतं देव, म्हणे कसं काय मी तुकाराम महाराज होऊन जाणार आणि कार्यक्रम साजरा करणार. म्हणले कधी जाणार ते, म्हणले मला कुठं जायला टाईम लागतो, ह कहिल्याची मी ती कहे गजरात, म्हणे स्वयंपाक कोण करील देव, म्हणजे मला कुठं हाताने बनवायचा, पंचम आभूताला ऑर्डर देऊन टाकली देवानी, निष्ठे शंकर काळेच बनिले, काय बनिले शंकर काळेच म्हणतील त्याला, आता तुम्हाला काय काळे नाही तर गोरे कोणते का असत नाही. असा स्वयंपाक बनवला तुकोबरांनी, डोक्यावर काठोडं घेतलं देवानी, आणि देव तुकोबराय झाले. एका मिनिटात जिजाबाईच्या दारात आवले, जिजाबाई बाहेर आली, पाती तर डोक्यावर स्वयंपाक कुठून आणलं, लॉन्स करून आणलं का काय,
ते म्हणे नाही 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 आता देव येते. आणि जिजाबाईला म्हणजे तू ताटं तयार कर, मी भजन म्हटलं बोलणार. तू जिजाबाईन ताटं तयार केलं होतं, देवाला सांगायची गरज आहे का कोण भजन म्हणतो म्हणून? देव येते न सांगता तुम्हा कळू येते. एका मिनिटात कडू पाटील, भीमराव, श्यामराव, उत्तमराव सारे बोलणारे, बसा जेवायला, वाढायला देव. असे तृप्त झाले सगळे. आणि म्हणे जा आता तुम्हाला भाजणार बोलायली. ते गेले घरी आणि देव जिजाबाईला म्हणतात दोन ताटं तयार कर, एक तुला एक मला, एका ताटावर देव एका ताटावर जिजाबाई. जिजाबाई देवाला वाटते देव काय प्रेम आहे महाराज. लोक म्हणतात जिजाबाई शिवे देत होती, आपली जिजाबाई लागली काय ती? तुकाराम महाराजांच्या जिजाबाई पोटभर जेव घालायचे आणि मग भांडायचे. आमच्या जिजाबाई अगोदर पोटभर भांडून घेते आणि मग काय जेवण ती. तृप्त झाला भगवान परमात्मा ढेकर दिला म्हणे आवले तू भांडे घास. जिजाबाईने भांडे घासायला काढले आणि देवानं घड्याळ पाहिली म्हणजे पठ्ठे यायचा टाईम झाला. जे देवानं भीतीहून उडी खाल्ली धू इकडे शेतकऱ्याचा गहू काढा झाला. तो कोबरांनी विळा टेकला आणि विना घेऊन निघाले शेतकरी. म्हणे ओ महाराज मला बोलू नको दादा, आम्ही काहीतरी देणार आहे ना, तुझ्या मनानं दे. आता मनानं काय दिलं शेतकऱ्याने माहिती का? मनानं पेंडे पाचुंदा, पाचुंदा माहिती वळणाच्या कडीचा. किती पेंड आहेत पाचुंदा राहतो? 12. पाच पेंड्याचा पाचुंदा. पाचुंदा बी असा साऱ्या वांब्या बाकरीने हाणलेल्या. मनानं धर्म करता असला लय सोय न करते का लोक? बाबा 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 कोणत्या मावशीनं मायपार 20 रुपयाची नोट ठुले पाय पडून 3 महिने झाले. पेट्रोल पंपावाला घ्यायना, निंटो चालफनवाला घ्यायना. महाराज तुकोबरला आणली तिकट कळत नव्हतं. जे गाठोडं डोक्यात घेतलं रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. आवले जिजाबाईनं पाहिलं काय आणलं ते म्हणे गहू कशाला? याचे गहू तयार कर, मी चक्कीत घेऊन जातो, भरून आणतो, याचा शिरा करून भजन मंडळी जेऊ घालू. जिजाबाई म्हणे बाई बाब्याच्या बापाला खा वालांडा झाला. जिजाबाई पायाकडं पाहते, चेहऱ्याकडं पाहते, पायाकडं पाहते, चेहऱ्याकडं पाहते. तुकोबर म्हणतात आवले माझ्याकडं असं का बघते? चेष्टा करता का माझी? या वयात शोभताय का तुम्हाला? हा सकाळी स्वयंपाकानं आता पेंडे घेऊन चालले. तो कोबर म्हणतो आवले मी हो तुम्ही मी नव्हतो आवले. आयुष्यात तुझी कधी चेष्टा केली? मग मी खोटं बोलते का? शेवटी जिजाबाईचा नाविलाज झाला. ती म्हणते हे ऐकणारी व्यक्ती नाही. मग अहो तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही का? म्हणे नाही. मग पांडुरंगावर विश्वास? हो. तो कोबर म्हणतात माझा पांडुरंगावर विश्वास आहे. मग त्या पांडुरंगाची शपथ खाऊन सांगते तुम्हीच होती. मग तुकोबरच्या लक्षात आलं माझी आवली खोटं बोलणार नाही, पांडुरंगाची शपथ खोटी वाहणार. आवली आत्ता मला कळालं ते कोण होतं ज्याच्या धर्माचं मी पालन केलं आणि त्यानेच माझ्या धर्माचं रक्षण केलं असावं असं तुकोबर म्हणतात. देवा मला काहीच नको, पण संसाराची राख रांगोळी केली, पण ज्याने तुझा धर्म जिवंत ठेवला त्यांचं रक्षण कर. मला काहीच नको अभंगातल्या दुसऱ्याच्या. या संतासी निरवी हेती माजरी आहा, या संतासी निरवी हेती माजरी आया संतासी निरवी या संतासी निरवी आहा
पहिल्या चरणामध्ये मी तुम्हाला चकारात्मक शब्द वापरला होतो कोबरने, आम्हाला काही नको, पण आता मात्र चकारात्मक शब्द वापरला, हेची हेची मदत येई या संताची निरवी, आता मात्र चकारात्मक शब्द मला काही नको, हेची मदत येई काय देई या संताची निरवी। आता या म्हणजे कोण, ज्यांनी तुझा धर्म जिवंत ठेवला त्यातले या, मग या कोण, मग हे का सगळे या का नाही, त्याला तसं परीक्षेमध्ये पहिला एक नंबर दोन नंबर तीन नंबर येतो ना, तसा वारकरी संप्रदायामध्ये एक नंबर दोन नंबर तीन नंबर, तर वारकरी संप्रदायामध्ये पहिला कोण येतो पहिल्या सत्रामध्ये, आम्ही नामाचे धारक नेनु प्रकाराने कम, आम्ही नामाचे धारक नेनु प्रकाराने कम, फक्त नामाचे, कोणत्या नामाचे, विठ्ठलची एक, फक्त तेवढा भगवान परमात्म्याचं नामचिंतन आम्ही करतो त्यातले या, या संत अशी, संत म्हणजे जे सत बोलले सत वागले सत, त्याचा तिलक तयार झाला, अनुस्वार ज्यांच्या कपाळावर लागतं त्याला म्हणतात संत। आता निरवी म्हणजे यांच्याकडे काही ठेवू नको, काही ठेवू नको, अहंकाराचा वारा न लागो राजेचा, माझ्या विष्णुदाचा किंवा कल्पनेची बाधा नवो कोणे काळी, आणि ही संत मंडळी यांना अहंकार होऊ देऊ नको, अहंकार लय भारी महाराज, अहंकार खालच्या पातळाला नेऊन घालतो, स्वतःचा अहंकार स्वतःला होतो ना महाराज। आता जसं आपण आता हे दुर्गा माते हे जे नवरात्र उत्सव साजरा करतो, तर नाथबाबाने सुद्धा एक भारूड लय रंगवलं महाराज, कारण चेने सत्याचा भोकसा काढीला आकृत्य तूर्ण कुट्टा भरेला आणि वाडपणाचा डांगोरा केला तो दुंबवायचा, अहंकार खालच्या पातळाला नेऊन घालतो महाराज, कारण सद्बुद्धी, सद्बुद्धी म्हणते मी ब्रह्म आहे, सद्बुद्धी काय म्हणते मी ब्रह्म आहे, आणि दुर्बुद्धी काय म्हणते मी देह आहे। आता या सद्बुद्धी आणि दुर्बुद्धी ह्या दोघी जावा आहे, सद्बुद्धी आणि दुर्बुद्धी ह्या काय दोघी जावा आहे, आणि या दोघी जावाचा असा नाथबाबाने झगडा रंगवला, सत्वर भाव गे मला भवानी नाथबाबांनी, सत्वर पावगे मला, सत्वर म्हणजे त्वरित पावगे मला कोणाला, भाऊ आणि आई, भाऊ नाम संसारातून तारून नेणारी आई, काय कर, सासरा माझा गावी गेला तिकडच खपवी त्याला, सासू माझी जात करते लवकर निर्जळी तिला, जाऊ माझी फडफड करते बोडखी कर घे तिला, नंदाच कार्ट किरकिर करत खरुज होऊ दे त्याला, दादाला मारून आहुती दिली मोकळी कर गे मला, एका जना सगळ्यात मारू दे इथले सोडून, काय ते सांगायचे, सत्वर पावगे मला भवन आहे, काय कर, सासरा माझा गावी गेला तिकडच खपवी त्याला, सासरा म्हणजे कोण, आता तुम्हाला सासरा म्हणजे कोण, सासू म्हणजे कोण, नंद म्हणजे कोण, जाऊ म्हणजे कोण, नंदाचं कार्ट कोणतं, खरुजत का व्हावी तुम्हाला सांगा ना, वेळ आल्यावर कधी टाईम सापडलो नंतर सांगितलं तर म्हण का, आता सांगायचं
अत्यार लगा तेवढं सांगायचं सांगणं तर चाललो आम्ही तो काय मी आलो तर येईन म्हणा पुढच्या वेळेस नाही तर तू तू हो तिकडे तू काळ कर म्हणा मला बरं का. सासरा म्हणजे अहंकार, सासरा म्हणजे अहंकार, सासू म्हणजे प्रकृती. दोघांचं लागलं लग्न, यांना झाली मुलगी, आता यांची मुलगी इच्छा, तव इच्छा हे कुमारी झाली, मग ती कामाची या तारुण्य आली, ते तर द्वेषेची मांडिली वराडी, तया दोघात तो जन्मला, ते तर द्वंद्व मोह झाला आणि तो आजीने वाढविला अहंकारी. कारण अहंकार नातू सांभाळायचं काम कोण करतं? आजा. मग त्या अहंकार आजा त्या अहंकाराला मोठं केलं त्यांनी. आणि जाव हे बघा, सद्बुद्धी म्हणते मी ब्रह्म आहे, दुर्बुद्धी म्हणते मी देह आहे. आता इच्छा आणि त्या कामाची जी पत्नी, ती इच्छा तिची कोण आली? ननंद आली. बरोबर आहे. मग त्या सद्बुद्धीची ती कोण आली? ननंद. ती काय म्हणती? नंदाचं कार्ट किरकिर करतं, कुरकुर नाही, किरकिर. कुरकुर म्हातारा करीत असतो, किरकिरला अंलेकर करीत असते. अभिन काम कोरकोर लावली कोणला? म्हाताऱ्याला. आणि लेकरला काम किरकिर लावली. नंदाचं कार्ट किरकिर करतं आणि खरोजच का व्हावी, दुसरा आजार का होऊ नये? तर काय महाराज, मुलगी जर माहेरला आली आणि तिला जर मुलगा असला आणि तिला तिच्या भावाला जर मुलगा असला, समजा तिच्या भाव जायला, तर दोघं जर सारखं असले त्याचे दोघांची काय होतात? भांडणं लागतात. मग भांडणं लागल्यानंतर ती तिला जर बोलायला गेलं त्या नंदाच्या पोराला, तर तिची सासू काय म्हणते? बोलू दे ना त्याला, तरी कितीक दिवस राहायचंय? काय म्हणती? बोलू दे, तो पाहुणा आहे, त्याला कितीक दिवस राहायचं? म्हणजे तिला बोलायचा अधिकार राहत नाही. मग ती काय म्हणती? त्याला खरूज होऊ दे. खरूज आजार असा आहे, खाजायला लागल्यावर गोड लागतं आणि खाजायचं बंद झालं का आग होती. खाजूच तर गोड लागतं आणि खाजायला लागलं का आग होती, म्हणजे ती त्याच्यातच गुतन, म्हणून खरूज होऊ दे. म्हणजे माहिती अकराकडे येणार नाही आणि जाव माझी फडफड करते. जाव काय म्हणते? सतत मी ब्रह्म, मी देह आहे, मी देह आहे. म्हणजे तिला बोडखी कर, तिला बोडखी केलं. कारण बोडखी केली की त्या बाईला कुठे कोणत्या कार्यात उभारायचा अधिकार राहत? बोडखी कर गे तिला. आणि बरं का, आता सांगितलं सासू कोणती प्रकृती, सासरा अहंकार, नंदाचं कार्ट सांगितलं. आणि जर याच्या व्यतिरिक्त दुसरे जर चुलत काही असेल, मावस मावस मिळवण्याचे चुलत, भावाचे मामाचे सख्य जावई, कोण मावस मिळवण्याच्या चुलत भावाच्या मामाचे सख्य जावई, हे म्हणते तू कीर्तन झाल्यावर मला बाहेर भेट रे, मग तुला सांग. म्हणजे काही नाते मला माहीत जरी नसले तर एका जणा धनी सगळेच मरू दे, म्हणून महाराज एका जणा धनी सगळेच मरू दे, एकटीच राहू दे मला, म्हणून महाराज म्हणतात. या संताची निर्वेहित म्हणजे आणि तुझे काही न मागत होत. वारकरी संप्रदायाप्रमाणे बसलेले महिला मंडळ, माता भगिनी सोडून पुरुष मंडळीने आपापल्या हातावर करा. माणसं माणसं बस राहू दे, मी तो चहा घेऊन. गुळ हाणला आणि हे विद्यार्थी जीवन लय गोड आहे. बरं बाबा, असे जीवन ते पाहता बसल्यावर काही काही एकमेकाला लोटून देते. काही काही काढते दुसऱ्याचं धोतर आहे ना पाठीमाग, खालच्या टाळात घालते वरून आणते. लय लेकर विचित्र. काय माझा स्वभाव विनोदी. आमच्या संस्थेत एक विद्यार्थी म्हणला, आमच्या मारदाला ताक प्यायला चाल म्हणे आमच्या घरी. मारदाला बरं उन्हाळ्याचं ताक पाहिजे, तर ती घरी गेलो आणि तांब्याभर ताक दिलं, ती मारत पिली.
तुम्ही काय गोड ताकी रे, त्यांनी पुन्हा एक तांबे द्याला. अरे लयच गोड ताकी ते पोरग मी संपलं राव आता. अरे म्हणजे मग इतकं गोड ताकन मग मला सगळंच कम दिलं ते पोरग मी त्यात उंदीर पाडव तुम्ही. मारदाला रागाला मारणार राग राग तांब्यात खाली आपटीला तो तांब्या चेमटला ते पोरग म्हणतो मम्मी महाराज ने आपला संडासा जायचा तांब्या फोडा. हे लेकर विचार जीवन गोड असत बरोबर किती. हात खाली घ्या घेतले का भगवंतानी. भगवंतानी मागणी ऐकून घेतली म्हणजे स्वतःसाठी काहीच मागितलं नाही. पुन्हा खाली पाहिलं तो कोबर म्हणतात देवा मागच्या महिन्यात आलो तुम्ही खाली पाहत होते आणि आता या महिन्यात आलो तर मी ठरल्याप्रमाणे मागितलं ना आता पुन्हा खाली पाहता. अहो देवा तुम्ही कोण आहे माझ्यासाठी का बार काही करता. मी तुमच्यासारखा उदार कोणीच नाही हे मला माहिती आहे. उदार तू हरी जगात दुसरा तुझ्यासारखा उदार यशे थोरविला मारुती विभीषण केला लंकापती अवधारी देऊनी कर्ण हाती कीर्ती दिगंती मिरविली. अरे देवा तुझ्यासारखं उदार जगात कोणी नाही मी काय केलं तुझं. तू का म्हणे आता उदार तू होय. तू का म्हणे आता उदार तू होय. तू का म्हणे आता उदार तू होय. I'm sorry.
म्हणे आता उदार तू होई, पहिला तू उदार आहे पर काय करू, मज ठेवी पायी संतांची या. म्हणले महाराज तुम्ही संत आहात ना, तुम्हाला कोणत्या कोणत्या संतांची सेवा करायची? तुकोबार म्हणतात मी मला संत म्हणून घेणार नाही. कोण? आपोलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचिन तुका म्हणे मज घडो त्यांची शिवा. परी माझ्या दैवा मागणे देग दूत प्रती आहे, देशील तरी पाहि पांडुरंगा. या संता शिनेरवी हेची मेदी आणि तुझे काही न मागतो तुका म्हणे आता उदार तुम्ही मज ठेवी पाहि संतांची या. या संता शिनेरवी हेची मेदी आणि तुझे काही न मागतो सज्जनमय अभंगाचा पूर्ण भावार्थ असाच असेला समाधा काही दावा. या अभंगावर एखादा वक्ता आणखी काही बोलेल बोलता येईल बनसारखा असेल, बुद्धीला झेपलं बोलण्याचा प्रयत्न केला मनुष्य हा चुकीचा पुतळा. विनोदाच्या भारत शब्द चुकीचा निघून गेला असेल पदरात टाका जे बरोबर असेल. गुरुनाम गुरुवरे निष्ठावंत वारकरी जगन्नाथ महाराज खांदेशकर राजी गोरक्षनाथ महाराज नवल गीताभाऊन नाळा श्री क्षेत्र पैठण त्यांचा प्रथा चाळून की मंजूळ बोलत शेवानी शिकावी तो धनी वेगळाची या नियमाप्रमाणे जे काय बरोबर असेल गुरुचा प्रथा अनुग्रहण करत झालेली सेवा भगवंतांच्या चरणी अर्पण करून शिवेल पूर्ण या ठिकाणी. आमच्या बद्रीभाऊनी सुंदर प्रकारे चांगला कार्य चांगला उपक्रम राबवला आणि पहिलंच वर्ष आहे आणि पहिल्याच वर्षाची चांगली हजेरी लागली भाऊ. मला तर वाटतं असं पण मला माहीत नाही, बरं ठीक आहे 2 वर्षे 12 वर्षे तर 3 वर्षे झाली. 12 वर्षे पूर्ण केली की एक तप होतं आहे, 2 तप एकत्रित झाली 12 2 24 चोवीस वर्षामध्ये 1 वर्ष टाकलं की 25 वर्षाला म्हणतात रौप्य महोत्सव. 12 4 48 4 तपाला म्हणतात त्याच्या 2 वर्षे टाकले त्याला म्हणतात सुवर्ण महोत्सव. 12 77 त्याच्यामध्ये 3 वर्षे टाकले त्याला म्हणतात अमृत महोत्सव. आणि 12 8 96 त्याच्यामध्ये 4 वर्षे टाकले त्याला म्हणतात शताब्दी. शत म्हणजे 100, नाब्दी म्हणजे वर्षे. तुमच्या सर्व गावकऱ्यांच्या सहकार्यानी या ठिकाणी या मंगल कार्यांमध्ये शताब्दी वर्ष साजरा व्हावा अशी नाथांच्या चरणी प्रार्थना करतो आणि शिवले पूर्ण नाम देतो. ज्ञानेश्वर